नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे शनिवार, आज आपण शनिवारचा आलेलो आहे गंगाखेड येथील बैल बाजारात। तर तुम्ही समोर पाहू शकता मोठ्या मापाचा काळ्या कलरमध्ये बैल गोड आहे, त्याला ही सौदा चालू आहे। कितीमध्ये होईल ही सौदा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजून जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती नवीन असतात तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा की ज्यामुळे आमचे नवीन बाजाराविषयी व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। 41 सांगितलं का दाताला? कशी येतं दाताला? नेमके मिसळले हा मिसळले मिसळलेत का? गुरुवार झाला ना कुदरीचा चालू झालं होतं की मागे बाजरी या नव्हतं बाजरी शिप असेल का बाजार भर होता नाही असं होय। आता मोर चालू होतं तुझ्या मोर ते आता आणि काय आम्ही निघाला पाहिजे वा निघाला तो तुम्ही तुम्हाला कसं सोडता द्यायची काय बाय याची हा 21 काय कमी त्याच्या कमी नाही एक आहे का आपले दोन आहेत का दुसरं कुठे दोन ते गाव कोणते आपलं वडगाव सुक्रे सुक्रे वडगाव तिथे नाव नंबर सांगा असरोबा रोहितास कोकणार मोबाईल नंबर 81 80 94 84 04 81 80 94 84 04 94 84 04 भाव करून काय बघायचं ते बघा सोडून कारण ते साखळीचं झालं असं साखळ्याचं असं दुसरं काही नाही अरे अरे ए बापू काटून लावून ला थानी रे राहू दे की तू उभी हा उभं कसं आहे एखादं लाकूड कुणी हे झाली काही झाली मागणी काय झाली मागणी काय झाली यांची त्याची 1 लाख वाली 1 लाख वाहिली का यांची काय सांगायची त्याची 1.25 1.25 जाती कशी ते 4-6 द्यायची कशी येवार होईल तिथं करू छे प्युअर आले काय वाटत नाही याचा हा त्याच्यावर सगळा खेळ चालला माझा कुणी मयाजवळ येईन मी कोणला बोलू सांगा काय दोघांना बोलल्याशी उगत बी नाही बोलावं लागतं पुन्हा बोलायचं काम ठेवू नको नाही पुन्हा म्हणतात अजून बोला बोला नाही पण आता एका ह्याच्यात कसं होईल मग तसं मागा घ्यायचे मागा मागा घ्यायचे मागा म्हणजे मला बोलायचं कळत घ्यायचे मागितले पण मी द्यायचे माग सांगितले अहो तुम्ही एक आज बोलायचे मी प्रत्येकाला तोंड द्यायचे आलो मला सगळंच बोला अहो तुम्ही मागा घ्यायचे घ्यायचे मागा मामा ह्या रुपयाला लई जण मागायच लई बकुळ आहे तो लई बकुळ पहिले तुमचा राहिले सौदा होईल नाही ना होईल तीन गिरायक आहे तुमच्या सुद्धा इथं गिरायक लांबले नाही फोन लागला नाही
म्हणून स्टप मध्ये जे आकडले भाव काढी ते हेरी ही लांब नाही गेले तुमच्या सुद्धा तुम्ही म्हणा म्हणा मामा मला जेवढे मी म्हणजे एवढे गिरायक नाही माहिती देऊन म्हणलं का ओपन केले का नंबर तुला व्हाट्सअप पाठवतो गॅरंटीचे आहेत नाही मागितले मी देईन बा रुपयाला माग म्हणणार ना म्हणून काय मी देईन काही झाली तर बट्टा आला त्याचं तर मला आणून घाला घरी पहिले या 100 रुपयावर पहिले ते आलो मी सांगायला या 100 रुपयावर पहिले ते आलो मी घेईन ना तुम्ही घेत नाही मग तर मी घेत नाही बोललेले टायमाला मला पैसे सांगून द्यावं लागतील नाही तर माल फेल गेला म्हणून मला पहिले मी म्हणायलो नाही हे रुपये हे मी तुमच्या खिशात टाकन पहिले घेऊन अजून काय पाहिजे तुम्हाला गॅरंटी मुळे 100च घ्यायचे तो कारण त्या व्यक्तीचे पहिले मी आणलेले तांबडे बैल आणलेले काही बघायचे ते बघा एक एक सोडून न्या दोन दोन तुम्हीच न्या सोडून आम्ही मागे घरी गेल्या परत सोडा पहिले घरी गेले पहिले वापस आम्ही मागत येत नाही तुम्ही याला कोणला तू नको सोडू कोणला सोडायचं हे सोडा काय करणार आहे तुम्हाला त्याच्याकडे आपल्याकडे काही नाही हे रुपया सुद्धा द्यायला वापस द्यायचा आहे हे 100 रुपये सुद्धा माझ्या खिशात नेत नाही मी हे तुम्हालाच वापस पाहिले काही मग पण आलं तर पहिले घरून वापस गॅरंटी म्हणले भाव निघत नाही कोणला भाव निघाल हेरीन ते मारी नसता येत एक अकरा म्हणा तुम्ही एक बारा म्हणा हे जर थांबा कोणीच बोलू नका आवाज करू नका एक अकरा नाही राहिला किती 5000 दोघाची बटाई करा आणि द्या कुणीच बोलू नका कुणीच बोलू नका नको तर मग ते रुपया नका नका नको तर ते रुपया द्या नाही ते मरायले का वाचायले आम्ही कुणालाच हे करीना जोत लावीना आम्ही दोन्ही घरी दिवा आहे आम्हाला काही कुणाचा त्याही प्याचा नाही काही गरज नाही हां हां समाधान ऐका वाटत असलं ऐका नसलं तुमचे पैसे तुमच्या इतकं बारीक बघू नका हे भाव तुमच्या करता तुम्ही पहिले गेलेले येऊन भाव द्याला थांबा तुम्हाला नका का पहिले पहिले साऊ खाल्ल्या पहिले गेले बघा हे रुपये उचलले भाव कोणला निघत नाहीच गेली तुमचा विसारव चालला की पहिले जाते एवढं मत पक्क आहे काय साडे बारा साखरेच आहे त्याचं काय नाही त्याची जबाबदारी आमच्याकडे आणि
पिंपळ्याला गेलेले कितीला दिले मग एक पंधरा दिले हो पिंपळगाव नाव काय तुमचं किती लागले एक पंधरा ना भरती